महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे ज्येष्ठ सल्लागार दीपक महाडिक, अध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव संतोष सुतार, नवी मुंबई अध्यक्ष नितीन जोशी, खालापूर तालुका अध्यक्ष निलेश घाग यांना पुष्प गुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला. तसेच सर्व तरुण पत्रकार बंधू भगिनींना एकत्रित करून अध्यक्ष केवल महाडिक यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनची वाटचाल यशस्वी करून दाखविली असून त्यांच्याकडे सर्व अनुभवी पत्रकारांची फौज आहे, त्यामुळे ते अनेक सामाजिक राजकीय विषय मार्गी लावू शकतात असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. यावेळी सदस्य विद्याधर ठाकूर, प्रगती दांडेकर, शीतल ठाकूर, मच्छिंद्र पाटील, राजपाल शेगोकार, जगदीप क्षीरसागर, रवींद्र पाटील, मनोहर पाटील, कमलाकर शेळके उपस्थित होते. नव्याने एक संघटना स्थापन झालेली आहे. अध्यक्ष महाडिक आणि विविध स्तरावरती महापालिका स्तरावर, जिल्हा स्तरावर विविध पदाधिकारी निवड झालेले आहेत. भगत पाटील असे सर्व पदाधिकारी, अतिशय महाराज जमाचे असे पदाधिकारी एक चांगल्या रीतीने नव्यानं काम करतायत. साधारणतः निपक्षपाती बरानं आणि लोकांना सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारचं त्यांचं साधारणतः धोरण आहे आणि त्यादृष्टीनं सर्वांना बरोबर घेऊन जायचं सुरू केलं आहे. हे अतिशय यंग आणि त्याबरोबरीनं बऱ्यापैकी 10-12-15 वर्षाचा अनुभव असलेले पत्रकार आहेत. यांच्याकडून नक्कीच समाजाची सेवा होईल आणि सर्वांना न्याय मिळण्याकरता त्यांची मदत होईल. त्या दोन्ही गोष्टींकरता केवळ महाडिक आणि त्यांच्या सहकार्यांना मी नक्कीच त्यांच्या कार्यक्रमात निवड झाल्यानंतर त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो.